नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया ब्रेड तवा पिझ्झा साध्या आणि सोप्या पद्धतीने। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। हा कांदा बारीक चिरून दोन, शिमला मिरच्या दोन घेतल्यात, टोमॅटो बारीक चिरून दोन घेतले, एक चीज आहे अशा क्यूब मिळतात छोट्या छोट्या त्याच्या किसून घेतले, मीठ घेतले थोडंसं, हे ब्रेडचे स्लाइस घेतले 5 ते 6, मिरची पावडर घेतली थोडीशी आणि हा पिझ्झा सॉस आणि बटर लागेल आपल्याला। आता आपण ह्या भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊया एका भांड्यामध्ये। शिमला मिरची आणि टोमॅटो, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला हा पिझ्झा आहे आणि तव्यामध्ये झटपट होतो। आता हे मिक्स करून घेऊया। आता आपण मीठ टाकूया चवीनुसार। मिरची पावडर टाकूया, मिरी पावडर असेल तर मिरी पावडर पण टाकायची आपल्याला आवडत असेल तर। आता हे मिक्स करून घेऊया आपण। थोडंसं हे किसलेलं चीज टाकूया आणि वरून पण थोडं टाकायचं। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झाले, आता ब्रेडच्या स्लाइस आपण याला सॉस लावून घेऊया। पिझ्झा सॉस बाजारामध्ये मार्केटमध्ये सहज मिळतो, हा काही लावलं तरी चालतं। पिझ्झा सॉस लावायचा किंवा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी लावली तरी खूप चव छान लागते। सर्व बाजून असं सॉस लावून घेऊया आपण। हा पिझ्झा सॉस लावून झालाय, आपण ही भाजी टाकून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला आवडत असेल तर आपण दुसरी पण भाजी ऍड करू शकतो। सर्व बाजूने अशी भाजी टाकून घ्यायची। त्याच्यावर आपण चीज टाकूया। हा फॅन तापत ठेवलाय मी, गॅस एकदम स्लो करायचा बारीक। आणि आता आपण बटर टाकून घेऊया। सर्व बाजूने असं लावून घ्यायचं फॅनला। आणि या स्लाइस तयार केलेले आपण त्याच्यावर अशा अलगद टाकायच्या ठेवायच्या। गॅस एकदम बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवायचं। 4 मिनिटांसाठी झाकण आपण ठेवून देऊया। आता 4 मिनिट आपली झालेली आहेत, आपण आता झाकण काढून बघूया तव्यावरचं।
आपला पिझ्झा चांगल्या प्रकारे तयार झालाय तव्यावरती, काढून घेऊया. आपण बटर टाकून हे तयार केले स्लाइस पिझ्झा, ते आपण टाकून घेऊया. पहिले टाकले होते त्याप्रमाणे आपण आता आपला पिझ्झा ठेवला आहे तयार होण्यासाठी. आता झाकण ठेवून घेऊया आपण. पहिले ज्याप्रमाणे आपण 4 मिनिटं ठेवलेलं त्याप्रमाणेच ठेवायचं. तवा ब्रेड पिझ्झा आपला तयार आहे खाण्यासाठी, साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा. पहा तुम्ही व्हिडिओ, बघा, करून पहा, खा आणि व्हिडिओ माझा लाईक करा. धन्यवाद.